मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारने दाखल केलेल्या क्युरेटिव्ह पिटिशनवर आता सुनावणी पूर्ण झाली आहे। आज मराठा आरक्षणाच्या क्युरेटिव्ह पिटिशन बाबत निर्णय येणार आहे। दरम्यान या निर्णयाकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। राज्य सरकारने क्युरेटिव्ह पिटिशन दाखल केलेली होती आणि या पिटिशन बाबत सुनावणी आता पूर्ण झाली असल्याचं वृत्त आपल्यापर्यंत पोहोचतंय। मराठा आरक्षणासाठी ही क्युरेटिव्ह पिटिशन होती। आज मराठा आरक्षणाच्या क्युरेटिव्ह पिटिशन बाबत निर्णय येणार आहे। दरम्यान आता काय निर्णय येतो याकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे। सुप्रीम कोर्टामध्ये क्युरेटिव्ह पिटिशन दाखल होते आणि त्याची सुनावणी झाल्याची जी आहे ती माहिती मिळते। सिद्धार्थ शिंदे आहेत माझ्यासोबत। बघा, सुप्रीम कोर्टात क्युरेटिव्ह पिटिशन ही बंद दरवाजा आडच होती, तर लंच ब्रेकमध्ये हे जजेस बसले आणि त्याच्यावर त्यांनी जो निर्णय जो आहे तो घेतलेला असेल। आता हा निर्णय काय आहे ते आपल्याला आज संध्याकाळपर्यंत समजेल। अंदाजे ऑर्डर कधीपर्यंत येणं अपेक्षित आहे? आजच ऑर्डर 100% येईल की यासाठी काही वेळ लागू शकतो? कधी कधी एखाद दोन दिवसही लागू शकतात, पण जास्त करून आज संध्याकाळी 7 वाजता जेव्हा इंटरनेटवर सुप्रीम कोर्टाच्या वेबसाईटवर सगळ्या ऑर्डर जजमेंट्स अपलोड होतात त्यावेळेसच अपेक्षा आहे की ही ऑर्डर समजेल। आपली क्युरेटिव्ह पिटिशन एक तर ऐकण्याची शक्यता खूप कमी असती आणि जर ऐकलं गेलं तरी त्याच्यात परत सक्सेस मिळणं हे पण खूप क्वचितच मिळतं। त्यामुळे आता ह्याच्यात 3 पर्याय होऊ शकतात। एक तर आपली महाराष्ट्र सरकारची क्युरेटिव्ह पिटिशन डिसमिस होऊ शकती, कारण सुप्रीम कोर्ट काय म्हणतं की आम्ही ऑलरेडी मॅटर ऐकलेलं आहे, परत पुनर्विचारमध्ये पण ऐकलेलं आहे, तर आता ह्याच्यात काय आम्हाला नवीन वाटत नाही आहे। एक तर डिसमिस होऊ शकती, एक तर दुसऱ्या बाजूला नोटीस होऊ शकती, किंवा कोर्ट जशी मागणी केली आहे तसं कोर्ट हे ओपन कोर्टमध्ये पण हिअरिंग घेऊ शकतं क्युरेटिव्ह पिटिशनचं। तर ह्या 3 शक्यतांपैकी एक शक्यता आज होण्याचं हे आहे। कॅमेरा पर्सन राजू गौतम, सर मी प्रमोद जगताप, साम टीव्ही न्यूज, नवी दिल्ली।